मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली नजीक खाजगी आराम बसला अपघात झालाय. या अपघातात एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांपैकी बस चालक असून इतर जखमींना पनवेल येथील MGM रुग्णालय तसेच खोपोली या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास झाला आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले तर बसमधील इतर प्रवाशांना दुसऱ्या बसने रवाना करण्यात आले आहे. या अपघातामुळे एक्सप्रेसवेवरची वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त बस ही मुंबई ते कोल्हापूर अशी जात होती.